चिमूर येथील हजारे पेट्रोल पंप जवळील बाभळीचे झाड तोडल्याने झाडावरील पक्ष्यांची 50 ते 60 घरटी उद्ध्वस्त झाली. यात शेकडो पक्ष्यांची पिल्ले मृत पावली असून अनेक अंडी खाली पडल्याने फुटली आहेत. त्यामुळे या झाडावरील घरट्यात असणारे शेकडो बगळे आणि अन्य पक्षी आपल्या पिलांवाचून पोरकी झाली आहे. त्यामुळे नगर परिषद वन्य पक्ष्याच्या जीवावर उठल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे. पावसाची सुरुवात झाली की पक्ष्यांचा प्रजनन काळ सुरू होतो, त्यामुळे पावसात पक्षी झाडावर आपली घरटी बांधून त्यात अंडी घालण्यास सुरुवात करतात. त्यामुळे अनेक झाडांवर मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची घरटी पाहायला मिळते. मात्र वनविभाग कोट्यवधी वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धन करण्याचा प्रयत्न करत आहे आणि दुसरीकडे परिसरातील नागरिकांनी पक्ष्यांच्या विष्ठेचा वास येतो असल्याची तक्रार नगर परिषदेकडे केली होती आणि त्यामुळे परिसरातील नागरिकांची शाबासकी मिळवण्यासाठी परवानगी न घेता झाडाच्या फांद्या तोडल्या. त्यामुळे झाडावरील पक्ष्यांची जवळपास 50 ते 60 घरटी उद्ध्वस्त झाल्याने शेकडो लहान पक्ष्यांची पिल्ले मृत पावली आणि अनेक अंडी खाली पडल्याने फुटली. त्यामुळे या पक्ष्याचे आणि पर्यावरणाचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. संदेश मिळाला की चिमूर दामोरघाट रस्त्याने डाव्या बाजूला गजानन मेडिकल येथे एक बाकीच्या झाडाची फांदी तोडली आहे आणि तिथे बगड्याचा अजिबात होता. ते फांदी तोडल्यामुळे तिथे बगडे जे पिल्ले आहेत ते खाली पडले, काही पिल्लांना इजा झाली तर काही पिल्ले मरण पावले. सदर फांदी झाडाची तोडणे हे बगड्याचा अजिबात असल्यामुळे चुकीचे होते. त्या पिल्लांचे जीवंत होते ते आम्ही पशुवैद्यकीय अधिकारी चिमूर यांच्या मार्गदर्शनात उपचार चालू असून मृत पिल्ले गोळा करून ते चिमूर ऑफिसला आणि जिवंत पिल्ले नेले. चिमूर येथील मुख्य मार्गावर म्हणजेच हजारे पेट्रोल पंपच्या समोर असलेलं एक विस्तीर्ण झाड आहे. त्या झाडावर 400 पक्षी वास करीत आहे, परंतु त्या ठिकाणी काही लोकांनी या सूडबुद्धीचा वापर करून सजग विवेकबुद्धीचा वापर न करता या ठिकाणी बेभानपणे कोणत्याही पक्ष्याचा विचार न करता या ठिकाणी त्या झाडाची कटाई करण्यात आली आणि त्यामुळे सरासरी 200 पक्षी या ठिकाणी मरण पावलेले आहेत. तर माझ्याकडे आल्याने अशी घटना घडल्याची यांनी सांगितले, त्यामध्ये अनेक पक्षी मृत पावल्याचे त्यांनी सांगितले आणि झाड तोडलेल्या अवस्थेत आम्हाला दिसले. त्याप्रमाणे आम्ही येऊन जेवढे जिवंत पिल्ले होते म्हणजे शेवटच्या क्षणावर त्यांचा आम्ही औषधोपचार केला. त्यामध्ये आता बरेचसे पिल्ले चांगले आहेत आणि बरेच पिल्लं साधारणतः मला वाटतं 150-200 पिल्लं ऑन स्पॉट म्हणजे मृत पावलेले आढळले. त्याच्याप्रमाणे वास्तविक पाहता अशी घटना व्हायला नको होती, पण कशी घडली हा एक ॲक्सिडेंट असू शकतो. वृक्ष तोडणाऱ्यावर कुठली कारवाई व्हावी सर? आता हे मी पशुसंवर्धन विभागाचा अधिकारी असल्यामुळे मला याच्याबाबत काही बोलता येणार नाही. पंचायतीवर खुलो खड्डा घ्यायला मागे झाडाची कटाई चालू होती. मी कामगाराला विचारलं काय करता रे बाबा, आता झाड तोडतो तर म्हणजे याच्यावर पक्षी आहेत बघा. नाही आम्हाला वर्तूनच आढळ आहे बघा नगर परिषद असे म्हणाले ते. आणि मी मागे जाऊन पाहिलं तर 300-400 पिल्ल्याचा सडा पडलेला होता. तेवढं बघितलं पूर्ण पक्ष्याची हानी केली. मी माझं मन खूप दुखलं, यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मी आशा ठेवतो. प्रभाग क्रमांक 4 मध्ये अंगणवाडी क्रमांक 2 समोर येईल. आज बाबडीचं झाड जो तोडण्यामध्ये आला आणि आम्हाला माहिती मिळाली होती की घाण असं वास येतोय या कारणास्तव तो वृक्ष तोडण्यात आलेला आहे. या संदर्भात मॅडम काय बोलायला पाहिजे? खूप घाण राहायची, खूप वास यायची, पडायची, कावडे अशी टाकायचे, मुलांच्या आरोग्यांना धोका होता. आम्ही अर्ज दिला होता मागच्या वर्षी पण त्याबद्दल पेपर मध्ये आलं. आपल्याला काय वाटतंय, वृक्ष तोडण्यावर कारवाई व्हावी की त्यांनी केलेलं काम ते योग्य होत? आता आम्ही तसं सांगू शकत नाही. योग्य म्हणजे त्यांनी थोडीशी चौकशी करून बगडे पकडून मग करायला पाहिजे होतं. धन्यवाद.